या वर्षीच्या रामनवमीच्या उत्सवावर आलेल्या बालंटामुळे सार्वजनिक भव्य स्वरूपात साजरा होणारा राम जन्मोत्सव आज घरगुती स्वरूपात साजरा करण्याची वेळ भाविक भक्तांवर आली. नगरमधील काळे परिवारानं हा श्रीराम जन्मसोहळा आपल्या घरातच साजरा केला. एरवी नगरच्या चौकाचौकात श्रीराम मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. गुढीपाडव्यापासून श्रीरामाच्या नवरात्राला सुरुवात होते, पण यावर्षी तसं झालं नाही. त्यामुळं भाविक भक्तांचा हिरमोड झाला. काळे परिवारानं घरीच देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवली. घरातल्या महिलांनी रामाचा पाळणा म्हटला. नंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. शेवटी रामाची आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं. संपूर्ण जगावर आलेलं करोनाचं संकट टळू दे, या रोगाविरुद्ध लढण्याची सर्वांना ताकद दे अशी प्रार्थना काळे परिवारानं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राकडे केल्याचं अजय काळे यांनी सांगितलं. श्रीराम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा. श्रीराम, मी रामनवमी निमित्त आमच्या घरातील सर्व लहान मुलं आम्ही सर्व मिळून 5 हनुमान चालीसा व भजन संध्याचा कार्यक्रम 1 तासाचा आम्ही दररोज घेत असतो. आमचं एवढं संकट जे आलेलं आहे भारतावर ते लवकरात लवकर दूर व्हावं अशी प्रभू रामचंद्र प्रार्थना करतो. जय हिंद महाराष्ट्र. प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव होता. आज भारतात जे कोरोनाचं जे संकट आलेलं आहे, आज रामच आमचं शेजारी मंदिर असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या घरगुतीच काळे परिवाराने राम जन्मोत्सव साजरा केला. तर आम्ही सर्वांना संदेश देतोय की आपल्या घरातनं कुणीही बाहेर पडू नका आणि घरातच राहून राम जन्मोत्सव साजरा करा. जय श्रीराम. जय श्रीराम. जगावरती जे कोरोनाचे कोरोनासारख्या महामारीचं जे संकट जगावरती ओढवलं, त्यामुळे सर्व नागरिकांनी घरीच राहावं हे मी सर्वांना प्रथमतः आवाहन करतो. आज प्रभू श्री रामचंद्राची चा जन्मदिवस आहे आणि आज सर्व आम्ही नगरकरांनी आम्ही काळे कुटुंबाच्या वतीने घरीच आम्ही रामनवम जन्मोत्सवाचा साजरा केलेला आहे. तसंच मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की राम जन्म उत्सवाचा कार्यक्रम प्रत्येकाने घरीच करावा, जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी न जाता आणि प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी करावी, गर्दी टाळावी आणि प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच मी प्रभू रामचंद्रांना आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे की आणि की ह्या कोरोनासारख्या महामारीतून भारत देशाला आणि जगाला आहेलो वाचवावं अशी आम्ही सर्वांनी प्रार्थना केली. तरी आणि तसेच आज संध्याकाळी आज रामनवमीनिमित्त सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता आपल्या घराच्या तिथेच कापूर लावून सर्वांनी दिवे लावावेत असे मी नगरकरांना आवाहन करतो, जेणेकरून कोरोनासारख्या महामारीतून आपण लवकरात लवकर मुक्त होऊ. तसेच आपल्यासाठी डॉक्टर, नर्सेस, पोलीस दलातील कर्मचारी, सफाई कर्मचारी, MSEBचे अधिकारी कर्मचारी आणि ह्या स्वयंसेवक हे जे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या सर्वांसाठी झटतात आहे, त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आणि तसेच ह्या आपण जर कापूर जर त्या दिव्यामध्ये लावला तर त्या दिव्यातून नक्कीच एक आजूबाजूचे जे वातावरण आहे ते शुद्ध होईल आणि ह्या महामारीतून आपण लवकरच मुक्त होईल. आणि अशी मी प्रभू श्री रामचंद्राला विनंती करतो.